हरिओम, माझं नाव पूजा विदित्र सावळ, उपासना केंद्र बांदा. हल्लीच कोरोनाच्या पिरियडमधला आज अनुभव आहे. कोरोनाच्या पिरियडमध्ये मी जॉब करते, पण कसं व्हायचं की आम्हाला अल्टरनेट बोलवायचे, त्याच्यामुळे म्हटलं त्या अल्टरनेट याच्यामध्ये आपण काय करायचं. म्हणून आमची जागा आहे, शेती आहे थोडी, तर आम्ही तिथे काजूची रोपं लावलेली, म्हणजे त्याला झाली 2-3-4 वर्ष झालेली, 3 वर्ष झालेली काजूच्या रोपांना, म्हणजे अगदी थोडी जरा मोठी झालेली. मे महिन्याचे दिवस होते, मी सकाळी असंच कचरा वगैरे असं जाळी करताना झाडांची पानं वगैरे गोळा करून तिथे मी आग घातलेली. तर आणि त्याच्यानंतर मला वाटलं की आग विझली असेल, म्हणून मी म्हटलं जरा बाजारात जाऊन येते, रविवार होता, म्हटलं काहीतरी मासे वगैरे आणूया. म्हणून आम्ही बाजारात गेलो, मी आणि माझे मिस्टर, माझी मुलगी ती 7वीला आहे होती त्यावेळी, आणि माझी भावाची मुलगी भाजी ती पण आमच्याकडे त्यावेळी आलेली, सुट्टीमध्ये आलेली, ती तिच्यापेक्षा 2 वर्षांनी लहान. तर मी त्यांना सांगितलं की मी जरा, मी आणि पप्पा जरा जाऊन येतो बाजारात, तुम्ही जरा फक्त घराकडे लक्ष द्या, फक्त कोणी आलं तर दरवाजा वगैरे उघडू नका किंवा बाहेर जाऊ नका. आणि त्यांना म्हटलं की मी माझा कधीच माझा मोबाईल मी घरी ठेवायची नाही, पण त्यावेळी म्हटलं की चला मुलं आहेत घरात आणि आम्ही दोघं जात होतो, म्हटलं मिस्टरांकडे मोबाईल आहे, तर माझा मोबाईल मी घरी ठेवला. आणि आम्ही गेलो, साधारण 1:30 दरम्यान मला माझ्या मुलीने फोन केला की मम्मी लवकर घरी ये, घरी आग लागली. आग लागली हे म्हटल्याबरोबर मला सुचेच ना आग लागली म्हणजे नेमकं काय झालं. तिने फोन कट केला, म्हणजे मला सुचेच ना, तिने असं सांगितलं की घरी आग लागली. आग लागली म्हणजे ही 2 मुलं आम्ही तशीच लगेच, मी रामरक्षा म्हणायचं, बापूने सांगितलं बापू आम्ही घरी 10-15 मिनिटं घरी पोहोचणार, तोपर्यंत तुम्ही सांभाळा, तुम्ही ती 2 मुलं आहेत त्यांना तुम्ही सांभाळा, त्यांना काही करू करायला म्हणजे करू देऊ नका, तुम्ही चला पुढे तोपर्यंत बापू. आणि मी रामरक्षा म्हणायला सुरुवात केली, रामरक्षा म्हणायला सुरुवात केली आणि मला सुचलेच ना की काय करायचं. आम्ही निघालो मार्केटमधून, निघालो तर वाटेत येता येता आमच्या घराच्या अगदी 1-2-3 मिनिटाजवळ मला खूप धूर दिसायला लागला. त्याबरोबर अजूनच मला हे झालं की अरे बाबरे काय होतंय, घरी काय होतंय. आम्ही आलो तसे आलो तर पूर्ण मागच्या बाजूला जिथे आम्ही रोपं लावलेली, काजूंची कलमं लावलेली, तिथे पूर्ण आग पसरलेली होती. आणि माझी मुलगी आणि ती भाची अक्षरशः छोट्या छोट्या बादल्या घेऊन ती आग विझवण्याचा प्रयत्न करत होत्या. घरी कोणीच नव्हतं मोठं, फक्त त्यात 2 मुली होते. आणि मी बापूंना म्हटलं बापू तुम्ही काहीतरी करा, पण हे सगळं हे करा, विझवा आग कशी, तुम्ही काहीतरी करा. मी बापूंचा हे करत होते, रामरक्षा त्यातच म्हणत होते. मुलींना म्हटलं तुम्ही आता बसा, आम्ही बघतो काय. आम्ही मी आणि माझ्या मिस्टरांनी हे घेतलं, पाणी मोठ्या फोर्समध्ये सोडलं, बादल्या घेतल्या, ते पाणी घालत होते आणि आग विझवलं. पण दुपारचा वेळ होता आणि मे महिन्याचा वेळ होता, तुम्हाला माहिती आहे की मे महिन्यामध्ये जरा जरी आग कुठे चालली तर ती पूर्ण होऊन जाते. पूर्ण आम्ही लावलेली कलमांच्या अवधी होती, पूर्ण आग सगळी झाली, तरी आम्ही जवळजवळ 1.5 तास लागून ती आग विझवली. पण थोडं थोडं हे चालू होतं, पण माझ्या मुलीने आणि माझ्या भाचीने एवढं प्रसंगावर राखून, ते कोणी दिलं त्यांना प्रसंगावर राखण्याचं बळ, तर बापूंनीच दिलं. आणि त्याच्यानंतर त्या 2 मुली एवढ्या घाबरल्या की जवळ येऊन मला भी लागल्या की काय झालं ते बघ, काय झालं ते बघ, आता आपण एवढं लावलेलं आहे ते सगळं मी जाणार. अशी माझी मुलगी रडायला लागली. मी म्हटलं नको बापू आहेत, काही काळजी करायची गरज नाही. मग आम्ही संध्याकाळी पूर्ण त्या कलमांना पाणी घातलं भरपूर, म्हणजे काय तर पूर्ण कलमा होरबळून गेली होती. मी म्हटलं झालं, आम्ही म्हणजे कसं मेहनत करून, माझ्या मिस्टरांनी मेहनत करून ते सगळं लावलेलं होतं. म्हटलं झालं आणि ते सगळं हे झालं. बापूंना म्हटलं बापू बघा तुम्हाला माहिती आहे की आम्ही कसं काय हे सगळं केलंय, कशी मेहनत करून हे लावलंय आणि कोणत्या परिस्थितीमध्ये, आम्हाला कोणाचं बळ नव्हतं तरी पण मेहनत करून हे सगळं म्हटलं केलंय. तर बापू याला म्हटलं तुम्ही काही हे करायचं नाही, मला माहिती आहे बापूंची अक्षरशः मी भांडले. म्हटलं मला माहिती नाही की तुम्ही काहीतरी करायचं ह्याच्यामध्ये, तुम्ही बघा काय करायचं ते, मला माहिती नाही, तुम्ही माझ्याकडनं आमच्या दोघांकडनं मेहनत करून घ्या, पण ह्या झाडांना काही होता नाही. आणि त्याच्यानंतर झालं, आम्ही दर दिवशी त्या झाडांना पाणी घालायचो, अक्षरशः पूर्ण झाडांची पानं गळून गेली होती, म्हणजे अक्षरशः ती मेल्यासारखी अशी झालेली होती, म्हणजे पूर्ण जळण्याला होरपळल्यानंतर काय होतं मी आशाच सोडलेली. पण एक कुठेतरी असं वाटत होतं की नाही काही होणार नाही, बापू आहेत ना, बापूंना माहिती आहे आपण किती. मी माझ्या मिस्टरला सांगायचे काही काळजी करू नका, अक्षरशः आम्ही रडायचो की अरे बाबा हे असं काय झालंय काय झालंय म्हणून. आणि पाऊस जूनमध्ये पावसाचं हे सुरू झालं आणि जुलैमध्ये बारीक प्रत्येक झाडाला बारीक बारीक पालवी आली
आणि माझे मिस्टर म्हणाले तू बघितलंच काय गं, मी जायची नाही तिथे, म्हणजे असं मला वाईट वाटतं तिथे बघून, म्हणजे एवढं मेहनत केली आणि काय असं होत्याचं नव्हतं झाल्यासारखं. आणि जुलै ऑगस्टच्या दरम्यान त्याला बारी बारीक पालवी आली. माझे मिस्टर म्हणाले की अगं बघ हे बघ काय झालंय, चमत्कार झालाय बघ, सगळी झाडं तुझी, एकही झाड तुझं त्याच्यातलं हे झालं नाहीये, सगळी झाडं पुनर्जीवित म्हणतात तशी झालेली आहे, तू काळजी करू नको. आणि माझ्या मिस्टरला सांगितलं आपण काय करूया ना, उदी टाकूया प्रत्येक झाडाच्या मुळामध्ये उदी टाकूया आणि बघूया ना म्हणजे बापू करतील काहीतरी, म्हणजे हा विश्वास होता बापूंवर. आणि आज ती झाडं त्यांनी फळ धारणा केली आहे आणि यावर्षी आम्ही ते उत्पन्न घेणार आहोत त्या झाडांमधून. हरिओम.